नमस्कार, ये तो आवाज थोड्याच वेळात आजची प्रस्तुती सुरू करतोय.
नमस्कार. अच्छा प्रस्तुतीला सुरुवात करतोय. प्रथम सादर करते गणेश वंदना. आशीर्वाद घेऊन प्रस्तुतीची सुरुवात करतो. तर मी जान्हवी जोशी आणि ही माझी आई आणि गुरु पद्मश्री जोशी. आज उपजत या बालकलाकार नृत्य महोत्सवाचं आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम स्नेहललित कला केंद्राच्या संचालिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना स्नेहल फाटक कळंबकर यांचे मी मनापासून आभार मानते. हो, मला पण स्नेहलताईला खूप खूप थँक्यू म्हणायचं आहे, कारण मी आणि आईनी पहिल्यांदाच असा स्टेज परफॉर्मन्स देतोय आम्ही. ह्याच्या आधी मी माझ्या बॅचसोबत ग्रुप परफॉर्मन्सेस देते, पण मी आणि आई पहिल्यांदाच स्टेज शेअर करतोय स्नेहलताईमुळे. सो थँक्यू स्नेहलताई. आज मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आठवण जन्मगी तुझ्याबरोबर आणि सगळ्या रसिकांबरोबर शेअर करायची. आमच्या लहानपणी आई आणि मुलगी आणि गुरु आणि शिष्या अशा दुहेरी नात्यांमध्ये एकमेव जोडी आमच्या डोळ्यासमोर होती. ती म्हणजे अर्थात माझ्या गुरु मनीषाताई आणि त्यांची कन्या आणि शिष्या शांभवीताई, शांभवी दांडेकर. त्या दोघींचे ड्युएट परफॉर्म दोन्ही भूमिका त्या बजावतात. जमेल जमेल, आपली पण जमेल.
जमेल पण त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतील तुलाही आणि मलाही. अशा खूप आठवणी आहेत माझ्याकडे. हो माझ्याकडे पण मनीषा ताईंचा विषय काढला असल्यावरून आठवलं की आईने मला सांगितलं होतं की 8 वर्षाची झालीस की तुला रेग्युलर क्लास तुझा सुरू करू. त्याआधी मी तिच्याबरोबर डान्स क्लासमध्ये असंच बघायला जायचे तर तिने मला 1 वर्षाआधी एक छोट्याशा एका तायांच्या ग्रुपमध्ये एक छोटासा फुलपाखराचा रोल दिला होता. त्यामध्ये मला 2 स्टेप इकडे करून एक्झिट होते. तर माझा तो पहिला स्टेज परफॉर्मन्स होता तर मला एक्सपेक्टेडच नव्हतं. समोर मनीषाजी बसल्या होत्या आणि मी त्यांच्याकडे बघून 3 स्टेप एवढ्या वेळ करत बसले. नंतर मला कळलं की बाकीच्या सगळ्यामध्ये दुसरीकडे गेल्यात. मग मी हळूहळू 3 स्टेप करत एक्झिट घेतली. मी त्या पहिल्या स्टेज परफॉर्मन्सबद्दल बोलते आणि आता मी माझी पूर्ण तालप्रस्तुती करायचा आज प्रयत्न करणार आहे. सो मला खूप आनंद होत आहे, खूप एक्साइटेड आहे. वळूया पुढच्या प्रस्तुतीकडे. मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे 10 मात्रांचा ताल झपताळ. यामध्ये कथक परंपरेनुसार थाट, आमद, तोडे, तिहाया, तुकडे अशा काही रचना. दरवेळी आमच्या गांधर्वच्या परीक्षांना आमचे घरचे कलाकार जे आम्हाला साथ करतात तेच आम्हाला आज पेटी आणि तबल्याचे साथ करायला आले. ही माझी गुरु भगिनी स्वराली जोगळेकर आणि हा माझा दादा यज्ञेश चक्रदेव. स्वराली ताई आपल्याला आज पेटीची साथ करणार आहे आणि दादा तबल्याची साथ करणार आहे. स्वराली जोगळेकर ही माझी विशारद पूर्णची विद्यार्थिनी आहे आणि तिने मध्यमापर्यंतचं पेटीचंही शिक्षण घेतलेलं आहे. आणि यज्ञेश चक्रदेव माझा भाचा, त्यांनी तबल्याचं सुरुवातीचं शिक्षण मोहनीश जाजू यांच्याकडे घेतलंय आणि सध्या तो अभिजित बारटक्के यांच्याकडे तबल्याचं पुढचं शिक्षण घेतोय. पाहूया झपताळ विलंबितलं. Thank you.
नृत्यप्रस्तुती पहिल्यांदाच रंगमंचावर तू आज सादर केलीस, ऑनलाईन रंगमंचावर केलीस, पण त्यासाठी तुला करायला लागलेले कष्ट, त्यासाठी द्यायला लागलेला वेळ हा किती गरजेचा होता हे तुला ती प्रस्तुती करत असताना जाणवलं असेल. हे नेहमी लक्षात ठेव की एखादा ध्येय आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्या नृत्याच्या रियाजामधलं सातत्य आणि आपल्या नृत्यावरची आणि गुरूंवरची श्रद्धा या दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या ठरतात आणि त्याच आपल्याला पुढे यशाची पायरी चढू देतात. हो बरोबर आहे. मला कधी कधी जेव्हा क्लासला मला नाही असं वाटत आणि मी म्हणते आईला की मला घरी शिकवशील का तू, तर आई मला कधीच शिकवत नाही. म्हणजे ती मला आधीच सांगून ठेवते की तुझ्या जबाबदारीवर जो काही क्लास बुडवायचा तो बुडव आणि बाकीच्या मुलींसारखी माझ्याकडून क्लासमध्येच शिकून घे, कारण क्लासमध्ये तू म्हणजे स्टुडंट आहेस. म्हणजे बॅचचं ठीक आहे, पण तिची मुलगी असं त्याचा एक ॲडव्हान्टेज आहे की ती जर तिच्या मैत्रिणींबरोबर कधी प्रोग्राम परफॉर्मन्स असेल तर त्यांच्या ते जे शिकत असतात ते मला पण थोडं त्यामधलं जे मला येणार असतं ते शिकता येतं किंवा या आवडत असतं ते आवडत. आणि ह्या मोठ्या ताऱ्यांची जेव्हा बॅच असते तेव्हा त्यांच्यामधलं पण मी काय काय थोडं थोडं शिकते. आणि आई कधी कधी मनीषा ताईंकडे पण जेव्हा प्रॅक्टिसला जाते तेव्हा मला त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं. नाही अजून एक असंच गंमत म्हणून डान्समध्ये काही नाही, पण आता आमच्या अॅन्युअल प्रोग्रामच्या वेळी जेव्हा आई कॉस्ट्युमचे कलर्स वगैरे डिसाईड करायला येते तेव्हा दरवेळी सगळ्या मुलींचे कलर्स चूज करून झाले की शर्टचा कलर असतो त्याला ती आईबरोबर आई होते ती आणि हिला हा कलर चालेल तेव्हा ती गुरुजी बरोबर आई होते. आता वळूया जान्हवीच्या पुढच्या प्रस्तुतीकडे. अभिनय पक्षात जान्हवी सादर करते शिवचतरंगी. आत्ताच्या लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळामध्ये SISK या संस्थेच्या संचालिका तेजस्विनी साठे यांनी एक वर्कशॉप घेतला होता. या वर्कशॉपमध्ये त्यांनी ही रचना या मुलींना शिकवली. जेव्हा मला कळलं की जान्हवीने इंटरेस्ट दाखवला की मला हे वर्कशॉप करायचं आहे, पण एवढी मोठी रचना हिला झेपेल का अशी मला जरा शंका वाटत होती. म्हणून मी तेजस्विनीला फोन करून विचारलं की जमू शकेल का हिला, तर तिने अगदी सहज सांगितलं की हो काहीच प्रॉब्लेम नाही ती करू शकेल. पण तिने सुद्धा खूप संयमाने ही रचना या मुलींना शिकवली आणि आज जान्हवी ती शिवचतरंग ही रचना प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते. पाहूया शिवचतरंग.
शुभ दीपावली।